2359 ग्राम पंचायतीचा आज निकाल लागणार आहे. कोण होणार गावचा सरपंच या संदर्भातले सगळ्यात जलद अचूक निकाल तुम्ही लोकशाही मराठीवर पाहू शकणार आहे. त्यामुळे गावगाड्याचा कारभारी आज ठरणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रावर कुणाची पकड हे देखील आज ठरेल. लोकांच्या मनामनात कोणता पक्ष याची चाचपणी देखील आज पार पडणार आहे. तर राज्यातील 2359 ग्राम पंचायतीचा कारभारी आज ठरणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा यासाठी पणाला लागली आहे. तर आरोप प्रत्यारोपांच्या तुरळक घटना वगळता रविवारी शांततेत ग्राम पंचायतीचं मतदान पार पडलं. तर राज्यभरात अंदाजे 74% मतदान पार पडल्याने राज्यातील 2359 ग्राम पंचायतींपैकी अंदाजे 185 ग्राम पंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यात. भारत गोरेगावकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. भारत ग्राम पंचायतीचा निकाल आज ठरतोय. रायगडमध्ये काय शक्यता वर्तवली जाते? अक्षरा जसा आपण उल्लेख केला त्या पद्धतीने आगामी लोकसभा निवडणुकाच्या निवडणुकांची ही रंगीत तालीम म्हटली तर ते चुकीचं ठरणार नाही. कालच ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 210 पैकी 177 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेलं आहे. सरासरी प्रशासनाकडनं आलेली नसली तरी साधारणतः 85% ते 86% इतकं प्रचंड प्रमाणामध्ये मतदान झालं आहे. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडलेली आहे. जवळपास 168 थेट सरपंच पदासाठी उमेदवार वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमधनं नशीब आजमावत होतं. खरं तर रायगड जिल्ह्यातलं राजकीय समीकरण आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष त्याचबरोबर अजित पवार यांच्या गटाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे गटाचं प्राबल्य आहे आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे या चारही पक्षांचे रायगड जिल्ह्यामध्ये प्राबल्य आहेत. आणि या चारही पक्षांमध्ये कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये सरळ एकमेकांच्या विरोधात थेट लढत होती तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होती. खरं तर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांचं चिन्ह नसतं किंवा राजकीय पक्ष याच्यामध्ये उघडपणे नसले तरी जे पॅनल स्थानिक पातळीवरती उभे केले जातात त्याला कुठे ना कुठेतरी राजकीय पक्षाचा अभय आणि आधार असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे. आत्ता सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल आणि रायगड जिल्ह्याच्या जनतेचा कौल नेमका कुणाकडे जातोय ते दुपारी 12 पर्यंत आपल्याला निकाल स्पष्ट होईल. आणि खरोखरच या निकालावरनं लोकसभा निवडणुकीची रंगीत तालमीचा अंदाज बाळगणे राजकीय पक्षांना सहज सोपं होईल. अक्षरा नक्कीच भारत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रावर कुणाची पकड आहे हे आज दुपारपर्यंत लक्षात येणार आहे. धन्यवाद भारत दिलेल्या माहिती संदर्भात. रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलंय. जिल्ह्यात 86% मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. तर जिल्ह्यात सरपंच पदाच्या 168 सरपंच पदासाठी आणि 177 ग्रामपंचायतीच्या 1246 जागांसाठी मतदान पार पडलंय. तर आज सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. तर दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी अपेक्षा वर्तवली जाते. सुनील तटकरे, अनंत गीते, भरत गोगावले, जयंत पाटील यांसारख्या अनेकांची प्रतिष्ठा रायगडमध्ये पणाला लागली आहे. विकास कोकरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. विकास, तुमच्या जिल्ह्यात 80% मतदान झाल्याने सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच अक्षरा, काल ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान ही प्रक्रिया पार पडली. याच्यामध्ये बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायती तर इंदापूर तालुक्यातील 6 आणि पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलं. यावेळेस संध्याकाळच्या वेळेस जी शेवटची आकडेवारी हातात आली यामध्ये बारामती तालुक्यात सरासरी 85% मतदान झालं तर पुरंदर तालुक्यात सरासरी 83% मतदान झालं आणि इंदापूर तालुक्यात थोडं मतदान कमी झालेलं पाहायला मिळालं. इंदापूर तालुक्यामध्ये 78% मतदान झालं. यामध्ये ज्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या या बारामतीमध्ये जी चर्चेली सगळ्यात जाणारी ग्रामपंचायत आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे काठेवाडी गाव. या गावामध्ये
अनेक वर्षांपासून गेले 25 वर्षापासून राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे, मात्र ते यावेळेस भाजपने बहुजन ग्राम विकास पॅनल उभा करून या ठिकाणी राष्ट्रवादीला एक आव्हान दिलंय, यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये देखील अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। यामध्ये दुसरीकडे पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री असलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या ग्रामपंचायतीची देखील निवडणूक होणार आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना कडवी झुंज दिली जाणार आहे। यामध्ये बारामती तालुक्यामध्ये असणाऱ्या काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये काल अतिशय सुरळीत मतदान पडलं, या ठिकाणी अजित पवारांच्या मातोश्री आशादेवी पवार यांनी देखील मतदान केलं आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळी आशादेवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना माझ्या हयातीमध्ये मला अजित दादांना मुख्यमंत्री झालेलं बघायचंय असं देखील वक्तव्य त्यांनी केलं आणि काटेवाडीकर हे नेहमी दादांवर प्रेम करतात आणि काटेवाडीकर हे आपलेच आहेत, यामुळे काटेवाडी ग्रामपंचायतीवर देखील दादाची सत्ता येईल असा विश्वास देखील त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय। 10 वाजल्यापासून या मतदान जे पार पडले याची मोजणी सुरू होणार आहे आणि बारामती तहसील कार्यालयामध्ये 10 वाजता याची मतमोजणी सुरू होणार आहे, यामुळे आता कोणत्या ग्रामपंचायतीवरती नक्की कोणाचा झेंडा फडकतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि मुळात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे या काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली तर इंदापूर मधून हर्षवर्धन पाटलाची प्रतिष्ठा पणाला लागली। अक्षरा नक्कीच विकास, त्यामुळे तुम्ही या मतमोजणीवर लक्ष ठेवून राहा, या संदर्भातले अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेतच राहू। धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।